नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अजित आणि आपला आवडतं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण माहिती घेणारी जे बाहेर कंपनीचा प्रोडक्ट या ठिकाणी नेटिव्ह विषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार तर त्यामध्ये घटक कोण कोणता आहे त्याची कार्यप्रणाली काय आहे कोणकोणत्या रोगावर आपण त्याचा उपयोग करू शकतो त्याचा रेन फास्टनेस काय कोणकोणत्या ते पिकांवर त्याचा आपण वापर करू शकतो त्याची रेसिड्युअल ॲक्टिव्हिटी काय त्याची किंमत काय आणि सर्वात महत्त्वाचं त्याचं प्रमाण काय या सर्वांविषयी आज आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहे तर पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी आपण ह्या चॅनलवरती टाकत असतो तर मित्रांनो घटकाचा जर विचार केला तर टेबू झोल्यामध्ये पन्नास टक्के आहे आणि स्टेबिन या ठिकाणी पंचवीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये या ठिकाणी उपलब्ध होते तर मित्रांनो अशा प्रकारचा हा याच्यामध्ये घटक आहे दोन यामध्ये घटक आहे एक का या ठिकाणी कॉन्टॅक्ट आणि या ठिकाणी एक सिस्टमॅटिक अशा दोन प्रकारचे फंगीसाईड या ठिकाणी काम करण्यासाठी या ठिकाणी दोन प्रकारचे या ठिकाणी याच्यामध्ये आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जो आहे एक नंबरला तो आहे टेबुकोनॅझॉल टेबुकोनॅझॉल याचा जर विचार केला तर साधारणपणे हा प्रोटेक्टिव्ह किरेटिव्ह आणि इमेरिकेटिव्ह अशा तीन प्रकारच्या ॲक्शनमध्ये या ठिकाणी टेबूक कार्य करत असतो म्हणजेच काय तर येणारा रोग आहे तो नष्ट करतो रोग आल्यावरही नष्ट करतो आणि रोगाच्या विशिष्ट एकदम सिस्टीममध्ये एक तो काम करतो तर मित्रांनो एक नंबरला आता आपण पाहणार आहे तो प्रोटॅक्टिव्ह प्रोटेक्टिव्ह म्हणजेच काय तर जेव्हा जेव्हा पिकाला रोग येणे अगोदरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जेव्हा स्प्रे केला जातो त्याला प्रोटेक्टिव्ह असं म्हटलं जातं रोग या अगोदर जो स्प्रे केला जातो त्याला प्रोटेक्टिव्ह असं म्हटलं जातं तसंच दोन नंबरचा जो मुद्दा होता तो होता क्रिएटिव्ह म्हणजेच बुरशीजन्य रोगांचा या ठिकाणी आपल्या पिकावरती जर आक्रमण झालं असेल किंवा आप बुरश आपल्या पिकावर जर आली असेल तर तिला मारण्यासाठी या ठिकाणी आपण स्प्रे घेतला जातो त्या स्प्रेमध्ये जर आपण या ठेचा उपयोग केला तर या ठिकाणी तो या ठिकाणी ते सर्व बुरशींना या ठिकाणी तो मारणार आहे तिसरा मुद्दा आहे इरेडिकेटिव्ह इरेडिकेटिव्ह म्हणजेच काय ज्या बुरशी पुन्हा पुन्हा आपल्या पिकावरती एकदा गेल मेल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्या पिकावरती जेव्हा जेव्हा येतात त्या सर्व बुरशींना योग्यरित्या मारण्याचं काम टेबुकोण्या झोल करत असतो टेबुकोण्या झॉलचा जर विचार केला टेबुकोण्या झॉलचा जर विचार केला तर साधारणपणे आपल्या पिकाला कळी फुल अगोदर जर हा स्प्रे घेतला तर आपल्याला त्याचा शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळतो आणि कळी फुलसुद्धा गळत नाहीये मित्रांनो आता दोन नंबरचा जो घटक आहे यामध्ये तो आहे स्टायफ्लो सी स्टोबिन या ठिकाणी पंचवीस टक्के डब्ल्यू जीमध्ये या ठिकाणी हा उपलब्ध आहे तर नेटिव्ह पर्यावरणासाठी मित्रांनो या ठिकाणी हानिकारक आहे याचा स्प्रे घेताना विचार करायचा आहे जर तुमचं पीक जर परागी भवनाच्या जर स्टेजमध्ये असेल जर फुलाचं रूपांतर फळात होणाऱ्या स्टेजमध्ये असेल तर याचा उपयोग करायचा नाही आहे कारण त्याला माशी येणार नाही आहे त्यामुळे याचा धोका निर्माण आहे त्यामुळे तो पर्यावरणाला निळ्या त्रिकोण असल्यामुळे पर्यावरणाला तो हानिकारक आहे टोबिन बुरशजन्य रोगांना रेस्पायरेशनमध्ये अडथळा निर्माण करतो आणि फंगसला या ठिकाणी कंट्रोल करायचं काम या ठिकाणी हा करत असतो तर बुरशजन्य रोगांना जर अडथळा निर्माण झाला तर या ठिकाणी ते साहजिकच मरणारे आणि ते मेल्यानंतर या ठिकाणी आपलं जे पीक आहे ते निरोगी होणार आहे मित्रांनो रेन फास्टनेसचा जर विचार केला तर साधारणपणे दोन तासांचा याला रेन फास्टनेस आहे म्हणजे स्प्रे केल्यानंतर दोन तासांनी हे कार्य करायला सुरुवात करतं दोन तासांनंतर या ठिकाणी पाऊस जरी झाला विशेषतः उन्हाळा आणि हिवाळ्याचा काही प्रॉब्लेम येत नाही पण पावसाळ्याचा मात्र जर पाऊस जर झाला तर या ठिकाणी आपल्याला त्याचा शंभर टक्के रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर विचार केला रेसिडियल ॲक्टिव्हिटीचा म्हणजे स्प्रे केल्यानंतर या ठिकाणी आपल्या किती दिवस पिकावर त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो साधारणपणे वीस ते एकवीस दिवसापर्यंत त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो याची विशेषता काय तर स्ट्रॉबेरी क्यु स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेक्युरीन ग्रुपमध्ये आहे परंतु हा कसा बनवला जातो तर जे मशरूम आहे त्या मशरूमचा वरचा कवर कापून या ठिकाणी त्यापासून ही औषधं बनवली जातात टेबुक टेबुक्युरिन ही अकरा प्रकारच्या ठिकाणी अशा वेगवेगळी अकरा प्रकारच्या ठिकाणी हे ग्रुपमध्ये हे औषध बनवलं जातं मित्रांनो आता जर विचार केला कोणकोणत्या रोगांवर ठिकाण्याचा उपयोग केला जाऊ शकतो तर त्यामध्ये पावडर मिडू असतील अँथ्रॉक्रॉच असन येल्लो रस्ट असेल लिप ब्लास्ट असेल नेट ब्लास्ट असेल किंवा अर्ली बाईट असेल अशा विविध रोगांवर ठिकाण्याचा उपयोग केला जातो आता जर प्रमाणचा जर विचार केला तर साधारणपणे मित्रांनो दोनशे लिटर पाण्यासाठी थी, या ठिकाणी शंभर ग्रॅम नेटवेअरचा वापर करायचा आहे साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम त्या ठिकाणी उपयोग करायचा आहे वीस लिटर पाण्यासाठी दहा ग्रॅमचा आणि सोळा लिटर पाण्यासाठी आठ या ठिकाणी नेटओचा वापर करायचा आहे मित्रांनो वापर करण्याअगोदर वातावरण स्थिर स्थावर शांत असेल तर वापर करायचा आहे वातावरण जर एकसारखं नसेल तर आपलं पीक जे स्प्रे केल्यानंतर भुरकं होण्याची शक्यता असते म्हणून वातावरण स्टेबल असेल अशा वेळी याचा स्प्रे करायचं आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा वे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र